शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज द्या अशी मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केलेली आहे. रायगडमध्ये चक्रीवादळानं मोठं नुकसान झालंय. कोकणातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीचं देखील नुकसान झालेलं आहे. असं असताना त्यांनी आता हे मोठं आवाहन केलंय. शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे अशी महत्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. रायगडमध्ये चक्रीवादळानं मोठं नुकसान झालं. कोकणातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळावं असं आवाहनही त्यांनी यावेळेस केलंय. पर्यावरण दिनानिमित्त नाशिकमधील नंदी